मुलांना नमस्कार आज आपण समरूपता च्या दुसऱ्या भागामधली काही उदाहरणं सोडवणार आहोत पण त्यापूर्वी आपण दुसऱ्या भागात काय काय शिकलो त्याची जरा उजळणी करूयात दुसऱ्या भागामध्ये आपण शिकलो प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जर रेषा बाजूला समांतर तर गुणोत्तर समान त्याचा व्यत्यास जर गुणोत्तर समान असेल तर त्रिकोणाची बाजू आणि रेषा समांतर असतात तीन समांतर रेषांचा गुणधर्म आपण शिकलो आणि कोण दुभाजकाचा गुणधर्म शिकलो असे चार गुणधर्म शिकल्यावर त्यावर आधारित आपला सराव संच एक पॉईंट दोन आहे त्या सराव आता तुम्ही पुस्तकं काढा आणि त्या सराव संचातली उदाहरणं बघा सराव संचामध्ये एकंदर अकरा उदाहरणं आहेत प्रत्येक उदाहरण नीट वाचा कोणता गुणधर्म त्याला लागू पडतोय ते बघा आणि त्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करा पहिली आठ उदाहरणं तुम्ही स्वतःची स्वतः सोडवायची आहेत नऊ दहा आणि अकरा ही उदाहरणं मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे तर आता सराव संचातला उदाहरण क्रमांक नऊ बघूया त्याच्यामध्ये काय दिलंय बघा त्रिकोन ए बी सी मध्ये बी डी हा कोण ए बी सी चा कोण दुभाजक आहे आणि बाजूंची माप दिलेली आहेत आणि त्या मापांवरून आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे आता बी डी कोण दुभाजक आहे म्हणल्यावर अर्थातच आपण कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरणार तर आपण सुरुवात करूया बी डी हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे म्हणून आपण काय लिहू शकतो ए डी छेद बी सी बरोबर एडी छेद डी सी कारण आहे कोण दुभाजकाचा गुणधर्म आता आपण किंमती घातल्या आहेत ए बी एक्स बी सी एक्स अधिक पाच डी एक्स वजा दोन आणि डी सी एक्स अधिक दोन आता एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल एक्स एक्स कंसात एकस अधिक दोन बरोबर एक्स वजा दोन गुणिले एक्स अधिक पाच प्रत्यक्ष गुणाकार केल्यावर आपल्याला मिळेल एक्स वर्ग अधिक दोन एक्स बरोबर एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा दोन्ही बाजूला एक्स वर्ग असल्यामुळे ते आपण कॅन्सल केले दोन एक्स इकडे घेतले आणि दहा इकडे घेतले तर आपल्याला मिळेल दहा बरोबर एक्स म्हणजेच एक्स बरोबर दहा समजलं आता दहावं उदाहरण उधारन बघूया उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे दोन त्रिकोण दिलेले आहेत आतला त्रिकोण आहे क्यू आर आणि बाहेरचा त्रिकोन आहे डी एफ त्याच्यामध्ये क्यू समांतर डी क्यू समांतर डी आणि क्यू आर समांतर ई एफ या दोन गोष्टी दिल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला दाखवायचंय की पी आर समांतर डी एफ त्यामुळे पक्ष असेल पीक्यू समांतर डीई क्यू आर समांतर ई आणि साध्य असेल पी आर समांतर डीएफ आता ही सिद्धता पुस्तकामध्ये काही प्रमाणामध्ये लिहिलेली आहे आणि फक्त आपल्याला त्याच्यातल्या राहिलेल्या चौकटी भरायच्या आहेत तर आपण सिद्धता लिहायला सुरुवात करूया त्रिकोण एक्स डीई मध्ये एक्स डीई मध्ये पी क्यू समांतर डीई पक्ष आणि म्हणून आता आपण काय लिहू शकतो जर त्रिकोनातील बाजूला रेषा समांतर असेल तर गुणोत्तर समान म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून आपण लिहू शकतो एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू छेद क्यू हे झालं पहिल्या समांतर रेषांच्या आता पुढे काय आपण घेतलंय त्रिकोण ई मध्ये ह्याच्यात काय समांतर आहे क्यू आर समांतर ई एफ परत पक्ष आहे कारण दिलेली गोष्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरून आपण काय लिहू शकतो की एक्स आर छेद आर एफ बरोबर एक्स क्यू छेद क्यू आता एक आणि दोन मध्ये बघा की उजवी बाजू एक्स क्यू छेद क्यू ही दोन्हीकडे सारखीच आहे जर उजवी बाजू सारखी असेल तर आपल्याला माहिती आहे की डावी बाजू पण सारखीच असणार आणि म्हणून आपण पुढची पायरी काय लिहू शकतो एक्सपी छेद पी डी जी एक ची डावी बाजू आहे बरोबर एक्स आर छेद आर एफ जी दोन ची डावी बाजू आहे आता जर आता आपल्याला काय मिळालंय की गुणोत्तर समान असं मिळालंय जर गुणोत्तर समान तर समांतर, समांतर हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे आणि म्हणून शेवटची पायरी आपली येईल पी आर समांतर डी एफ कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास अशा प्रकारे आपण ही सिद्धता पूर्ण केलेली आहे आता पुढचं उदाहरण बघूया उदाहरण क्रमांक अकरा आता या उदाहरणाची आकृती पुस्तकामध्ये दिलेली नाहीये पण पुस्तकात दिलेल्या वर्णनावरून आपल्याला जर आकृती काढायची असेल तर ती कशी येईल की एबी बरोबर ए सी म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजेच तो त्रिकोण आहे पुढे दिलेला आहे की बीई हे कोण ए बी सी चा कोन दुभाजक आहे आणि सीई हा कोण ए सी बी चा कोन दुभाजक आहे आणि आता जिथे डी आणि ई असे बिंदू तयार झाले आहेत ते जर आपण जोडले तर तयार होणारा रेषाखंड डी हा ह्या बी सी म्हणजे तिसऱ्या बाजूला समांतर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे आणि म्हणून स्वात साध्य असणार आहे डी समांतर बी सी सिद्धता लिहायला सुरुवात करूया एक एक कोण दुभाजकाचा वापर करून आपल्याला काय मिळते ते बघूया पहिल्यांदा आपण घेतलं त्रिकोण एबीसी मध्ये बी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे मग आता कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून आपल्याला काय मिळेल की ए बी छेद बी सी बरोबर कोण दुभाजकामुळे तयार झालेलं गुणोत्तर एई e, छेद ई e, सी याला आपण म्हणूया एक आता दुसरा कोण दुभाजक घेऊ परत त्रिकोण ए बी सी मध्ये सी हा कोण ए सी बी चा दुभाजक आहे आणि म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मामुळे काय मिळेल ए सी छेद बी सी बरोबर कोण दुभाजकामुळे तयार झालेलं गुणोत्तर एडी छेद डीबी याला आपण म्हणूया दोन आता पुढची गोष्ट अशी आहे की पहिल्यामध्ये डावी बाजू आहे एबी छेद बी सी दुसऱ्यामध्ये डावी बाजू आहे एसी छेद बी सी पण आपल्याला माहिती आहे की ए बी आणि एसी हे समान आहेत कारण पहिल्यांदाच दिलेलं आहे की ए बी आणि एसी हे एकरूप आहेत याचाच अर्थ काय झाला की ह्या दोन्ही डाव्या बाजू समान आहेत आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो की जर ह्या दोन डाव्या बाजू समान असतील तर त्याच्या उजव्या बाजू पण समान असतील आणि म्हणून एक ची उजवी बाजू एई छेद ईसी बरोबर दोन ची उजवी बाजू एडी चे डीबी एक दोन आणि तीन वरून म्हणजे परत एकदा आपल्याला काय मिळालंय की गुणोत्तर समान मिळालेलं आहे आणि गुणोत्तर समान म्हणजे रेषा समांतर हे आहे आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आणि म्हणून आपला शेवटचं वाक्य येईल की ईडी समांतर बी सी कारण आपल्याला काय मिळालं एई छेद ई सी बरोबर ए डी छेद डी बी म्हणजे आपल्याला दोन्ही गुणोत्तर सारखी मिळाली आणि म्हणून आपण म्हणू शकतो की डीई समांतर बी सी आणि त्याला आपण म्हणतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास लक्षात आलाय सोपं आहे ठीक आहे उरलेल्या उदाहरणांचे तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा